नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चैनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय। मित्रहो, हिंदू धर्मात राशींच्या चिन्हाचे खूप महत्व आहे। प्रत्येक ग्रह आणि राशीचक्र एकमेकांशी संबंधित आहे। ग्रहांच्या राशीवर वाईट नजर पडल्यामुळे जीवनात अनेक संकटे येतात। अनेक वेळा आपल्या राशींच्या वाईट स्थितीमुळे आपल्याला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। अशा परिस्थितीत जर तुम्हाला राशींच्या संबंधित धातू किंवा गोष्टी स्वतःजवळ ठेवल्यात तर आयुष्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळण्यात मदत होईल। कधी कधी आपण खूप मेहनत करतो पण आपल्याला हवे तसे यश मिळत नाही। अशा ज्योतिषशास्त्रात काही गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल। चला तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुमचे आयुष्य बदलून जाईल। मित्रहो, आता आपण जाणून घेऊया की प्रत्येक राशीनुसार सोबत काय ठेवावे। मेष या राशीच्या लोकांनी तांब्यापासून बनलेला सूर्य नेहमी सोबत ठेवावा। वृषभ रास, जर तुमची राशी वृषभ असेल तर तुम्ही तुमच्या सोबत पांढऱ्या रंगाचा शंख ठेवावा। मिथुन रास, या राशीच्या लोकांनी शक्यतो जवळ गणेशाची हिरवी मूर्ती ठेवावी। कर्क रास, कर्क राशींच्या लोकांनी पांढऱ्या रंगाचा क्रिस्टल बॉल ठेवला तर ते शुभ असते। सिंह रास, सिंह राशीच्या लोकांनी तांब्याचे नाणे लाल कपड्यात बांधून ठेवले तर बक्कळ धन लाभ होतो। कन्या रास, कन्या राशीच्या लोकांनी पितळेची मूर्ती सोबत ठेवल्यास ती फलदायी ठरते। तूळ रास, या राशीच्या लोकांसाठी श्रीयंत्र जवळ ठेवणे शुभ असते। वृश्चिक रास, वृश्चिक राशीच्या लोकांनी तांब्याचे भांडे किंवा कलश सोबत ठेवावा। धनुरास, धनुराशीच्या लोकांनी पितळेचे नाणे सोबत ठेवले तर भरपूर यश मिळते। मकर रास, मकर राशीच्या लोकांना घोड्याचा नाल सोबत ठेवल्याने फळ मिळते। कुंभ रास, कुंभ राशीच्या लोकांनी सुगंधी अगरबत्ती किंवा लाकूड सोबत ठेवावे। त्यापासून बनलेली अगरबत्ती सोबत ठेवली तर आपल्याला जीवनात भरपूर यश मिळेल। मीन रास, जीवनात यश मिळवण्यासाठी मीन राशीचे लोक काचेच्या भांड्यात गंगेचे थोडे पाणी सोबत ठेवू शकतात। मित्रहो, या राशीच्या व्यक्तींनी ही खबरदारी अवश्य पाळा की या वस्तू तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा पूजास्थळी ठेवाव्या। मी सांगितलेल्या वस्तू वापरण्यापूर्वी त्यांना गंगा जलाने शुद्ध करा। त्यांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या। त्यांच्यावर धूळ किंवा घाण जमू देऊ नका। तर मित्रो, ही होती राशीप्रमाणे सोबत ठेवायच्या वस्तूची विशेष माहिती। या व्हिडिओत इतकेच। अशाच उद्बोधक, ज्ञानवर्धक आणि आध्यात्मिक विषयावरील नवीन व्हिडिओत पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत जय राधे कृष्ण।